न्यूज लाइन अचूक वेधक जिल्ह्यात जसा मागचे 3-4 दिवसापासून परिस्थिती आहे, आज थोडाफार सुधार होताना दिसत आहे। कारण कराड आणि पाटण आणि तिकडे पाऊस थोडा सकाळीपासून थांबलेली होती। पाटणला अजून आप 3 ठिकाणी लँडस्लाइड झालेली होती, दगड उचलले होते। तिकडे पोलीस प्रशासन आणि पूर्ण महसूलची यंत्रणा पण सकाळीपासून पोहोचलेली आहे आणि जो फसलेले लोक आहेत त्याला काढण्याचा प्रयत्न करत आहे। मी पण आता कराडनंतर पाटणला जाणार आहे। कराडला पोलीस यंत्रणांनी आणि लोकल PI BR पाटील आणि सर्व यंत्रणांनी दुकान आणि सगळी वस्ती लोलाईंग गेली जो होती ते वेळात खाली केल्यामुळे रात्री काही जानची हानी नाही झाली, पण तरीही मालची मोठ्या प्रमाणात हानी झालेली दिसत आहे। पण आता रात्रीपासून पाणी 8-10 फूट कमीत कमी खाली गेलेलं आहे। ही एक थोडी चांगली गोष्टी आहे, थोडी दिलासादायक गोष्टी आहे आणि पुढे शक्यतो 2 दिवसांमध्ये सिच्युएशन कंट्रोलमध्ये येईल अशी वाटत आहे। कारण आजचा शेवट आहे आपला रेड अलर्ट जिल्हा रेंजमध्ये, उद्यापासून ओरेंज झोनमध्ये जाणार आहे, त्यामुळे सिच्युएशन इम्प्रूव्ह होईल असं वाटत आहे। मिरगाव असे हे दोन आणि डोकेवारी असे 3 ठिकाणी जो दगड उचलले होते तिकडे आत्ता काम सुरू आहे। अजून लोकाला काढण्यामध्ये यश नाही, पण पुढचे 2-3 तासामध्ये यश भेटेल असं वाटत आहे। सगळ्या ठिकाणी NDRF ची टीम, लोकल पोलीस, तहसीलदार, प्रांत, DYSP सगळे आहे आणि गावकरी लोक पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य देत आहे। पण अजूनही सगळी रोड वगैरे कट झाल्यामुळे JCB किंवा पोकलाईन तिकडेपर्यंत पोहोचू शकत नाही आहे। सगळं काम मॅन्युअली सुरू आहे आणि त्याच्यामध्ये थोडा अजून आपल्याला वेट करावं लागणार, पण लवकरच त्याच्यामध्ये लोकाला बाहेर काढण्यामध्ये यश भेटेल। मग पूरग्रस्त किंवा लोकांना काय आव्हान करायचं? आता ॲज ऑफ नाऊ सर्वात प्रथम सर्वांची प्रायोरिटी आपली हीच आहे की कुठे जानचा नुकसान नाही झाला पाहिजे। जो काही लो लाईंग एरियामध्ये लोक आहे ज्यांची झोपडपट्टी असो किंवा दुकान असो त्यांनी अजूनही तिकडे गेले नाही पाहिजे। जर काही घरी माल आहे तरी ज्यापर्यंत पाणी खाली जात नाही त्यापर्यंत तिकडे नाही गेला पाहिजे। आणि जसा प्रशासन सांगते, आमचे पोलीस यंत्रणा आवाहन करते, त्याप्रमाणे सर्वांनी ऐकलं पाहिजे। अजून सांगली कोल्हापूर सगळा पाणी खाली आहे जिल्हा, भरपूर मोठ्या प्रमाणात आणि पाऊस अजूनही पूर्ण थांबलेला नाही आहे। तर सर्वांनी अजूनही काळजी घ्यायची आहे आणि कुठेही हलगर्जी करू नये, हीच माझं आवाहन आहे।